वाडा तालुक्यातील खरिवली या गावामधील एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. ही महिला आशा वर्कर म्हणून वसई तालुक्यात काम करत होती. खरिवली तर्फे कोहच म्हणजे ज्याला आपण अधिकाऱ्यांची खरिवली म्हणतो त्या गावातून ही वसई तालुक्यामध्ये जायची. तिचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्याच्यामुळे खरिवली परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि त्याचबरोबर वाडा तालुक्यामध्ये आता दुसऱ्या ऍक्टिव्ह पेशंटची नोंद झालेली आहे. आधीचे 5 पेशंट हे सुखरूप घरी पोहोचलेले आहेत, ते बरे झालेले आहेत, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आता किरवली येथील एक आणि आता खरिवली येथील एक अशी 2 रुग्णांची नोंद झालेली आहे. या रुग्णाला जीवदानी ट्रस्टच्या वाळीव येथील रुग्णालयामध्ये डॉक्टर राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे तिला दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत आणि तिच्या संपर्कात असलेले तिच्या घरामधील 6 व्यक्ती, चिंचगर येथील 2 व्यक्ती आणि मोल्समधील 2 व्यक्ती ह्या पोशेरी येथील आयडियल कॉलेजमध्ये क्वारंटाईन सेंटर जिथे आहे तिथे क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. ही जी महिला आहे ती 24 ते 28 या दरम्यान गावामध्येच होती. 29 तारखेला ती वसई तालुक्यातल्या सातिवली इथे गेली. 1 तारखेला तिला ताप आला, त्याच्यानंतर तिचे वसई तालुक्यामध्येच स्वॅब घेतले गेले आणि त्याच्यानंतर ती घरीच होती. 5 तारखेला म्हणजे या 24 तासामध्येच तिचे स्वॅब तिचा रिपोर्ट आल्यानंतर तिला पुन्हा वसईमध्ये बोलवून घेण्यात आलं. ती वसईमध्ये गेल्यानंतर तिला ऍडमिट करण्यात आलेलं आहे. या रुग्णाची नोंद ही वाडा तालुक्यात झाली असून 10 व्यक्ती या क्वारंटाईन करण्यात आलेल्या आहेत. दुसरी बातमी आहे मैत्री पाटीलच्या संदर्भामधली. 10 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. आज शोकाकुळ वातावरणामध्ये मोहट्याचा पाडा इथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारच्या वेळी ग्रामस्थांनी तिच्या तरुणांनी एक आंदोलन केलं. तिच्या प्रेताजवळच जिथे मृताग्नी देण्यात येत होता तिथेच निषेधाचे फलक घेऊन काही तरुण उभे होते आणि या प्रकरणाची चौकशी करून मैत्रीला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांनी मागणी करण्यात आली होती. खरं तर पूर्ण ग्रामस्थ ही संतप्त होते. त्या मुलीला आधीच तापाची लक्षणं होती, श्वास घ्यायला त्रास होत होता, ऑक्सिजनचा पुरवठा हा काहीसा होत नव्हता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं, सातत्याने उलट्या होत होत्या. तिला क्वारंटाईन केल्याच्या आधी ज्यावेळेस ही बातमी आली की या गावामध्ये डॉक्टर वाशिंगचे येऊन गेलेले आहेत आणि काही व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, त्या 7 व्यक्तींमध्ये ही मुलगी होती आणि हिला तापाची लक्षणं आधीच होती. म्हणजे सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्याकडे कोणाची तापाची जर लक्षणं येत असतील, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कोरोना सदृश्य कुठलीही लक्षणं दिसत असतील तर तात्काळ सरकारी रुग्णालयामध्ये जायचंय. लोक खासगी रुग्णालयामध्ये जातात आणि त्याचे दुष्परिणाम खूप मोठे होतात. खरं तर ही मुली ज्या वेळेस तिला ताप आला होता त्याच वेळेस जर आरोग्य यंत्रणांनी दखल घेतली असती, त्या गावामधील ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्या शासकीय यंत्रणांनी कळवलं असतं तर आज ही वेळ आली नसते, तिच्यावर वेळीच उपचार झाले असते. तिला क्वारंटाईन केल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत गेली, त्याच्यानंतरचे ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये ते फिरवण्यात आलं. त्याच्यामध्ये बराच वेळ गेला, त्याच्या आई वडिलांचेही खूप हाल झाले. अक्षरशः तिला कुठलीही उपचाराविना तिला आता मृत्यूला कवटाळावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि म्हणून जिथे तापाची लक्षणं दिसतील त्या ठिकाणी आता तात्काळ आपण ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सरकारी रुग्णालय, PSC सेंटर असेल तिथे आपण जाणं गरजेचं आहे. आज खरं तर जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी एक आदेशच तसा काढलेला की खासगी डॉक्टर्स किंवा जे मेडिकलवाले आहेत त्यांनी तापाची लक्षणं असलेल्यांची तात्काळ सरकारी रुग्णालयामध्ये नोंद करण्यात यावी. खरं तर ह्या मुलीचं जेव्हा अंत्यसंस्कार केले झाले तेव्हा खूप लोक हळहळत होती, संताप व्यक्त होत होता आणि पूर्ण तालुक्याच्या दृष्टीने ही धक्कादायक गोष्ट आहे की अक्षरशः 10 वर्षाची ही चिमुरडी तिला अशा पद्धतीने जावं लागणं आणि त्यानंतर डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणं सांगितलेली आहेत आणि जो तिथं रिपोर्ट आलेला आहे कोरोनाचा तो खाजगी हॉस्पिटलचा आहे आणि खाजगी लॅबचा आहे, त्यामुळे तो ग्राह्य धरतात की नाही काही माहीत नाही. खरं तर तो ग्राह्य धरला नाही पाहिजे. सरकारी जो रिपोर्ट आहे तो यायचा आहे, म्हणजे तो रिपोर्ट वाडा कोविड सेंटरने घेतला होता स्वॅब, त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. तो रिपोर्ट काय येतो त्याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे कारण खाजगी ज्या चाचण्या होत आहेत त्याचा रिपोर्ट हा सहसा ग्राह्य धरला जात नाही. मैत्रीच्या बाबतीत नेमकं काय झालंय ते कळायला मार्ग नाही. तर सध्या तरी ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध करून या घटनेची चौकशीची मागणी केली आहे. दुसरी बातमी आहे मुरबाडबद्दल. मुरबाड 70 दिवसांपर्यंत तिथे एकही रुग्ण नव्हता, मात्र आता रुग्ण वाढत आहेत. मध्यंतरी आम्ही बातमी सांगितली होती 3 दिवसापूर्वी 3 रुग्ण सापडले, आज रुग्णांचा आकडा हा 7 पोहोचलेला आहे. 1 रुग्ण त्याच्यामध्ये उपचार केल्यानंतर बरा झालेला आहे. आज 6 रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 77 लोकांचे
स्वॅब घेतलेले आहेत आणि आज 6 जून रोजी 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह मिळाले आहेत. म्हणजे मुरबाडची ही अवस्था आता थोडीशी बिघडते, कारण बाहेरून मोठ्या संख्येने लोक ज्या भागामध्ये प्रादुर्भाव आहे त्या भागातली रेड झोन मधली कंटेनमेंट झोन मधली लोक मुरबाड मध्ये राहिले जात आहेत आणि त्याच्यामुळे मुरबाडची अवस्था आता वाईट होताना दिसते. दुसरा एक आदेश आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा. जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे म्हणतायत की खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी ताप, श्वसन विकार किंवा इतर कोरोना सदृश्य लक्षणं असलेली व्यक्ती आढळून आल्यास शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा असं त्यांनी आदेश दिलेला आहे. खरं तर वसईमध्ये काही घटना घडली, बोईसरमध्ये आणि विक्रमगडमध्ये ज्या घटना घडल्या होत्या इथे ह्या सगळ्या रुग्णांना सुरुवातीला तापाची लक्षणं होती आणि मात्र खाजगी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आणि त्यांनी ग्रामीण रुग्णालयांना किंवा सरकारी यंत्रणा कळवलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे आम्हीच बातमी दाखवली होती की विक्रमगडचा एक मुलगा तो सातत्याने या रुग्णालयातून त्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार होते, अगदी मांत्रिकांनीही त्याच्यावर उपचार केले, मात्र आरोग्य यंत्रणेशी कोणी संपर्क साधला नव्हता. आणि या संदर्भात आम्ही तक्रार केली होती आणि ही तक्रार आरोग्य यंत्रणांना केल्यानंतर आजचा जो आदेश आहे तो त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे जिल्हाधिकारी, ताप, श्वसन विकार किंवा इतर कोरोना सदृश्य लक्षणं घेऊन उपचारासाठी खासगी व्यावसायिकांकडे आलेल्या व्यक्तीस शासकीय यंत्रणेशी समन्वयाने कोरोना तपासणी करून त्वरित आवश्यकता आहे. या बाबतीत नागरिकांनी औषधालय, मेडिकल शॉप इथे औषध निर्माण अधिकारी यांनी सुद्धा सजग राहून रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेस द्यावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. ते पुढे म्हणतात की पालघर जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील वाढत्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक तसेच विविध तालुक्यांतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्याशी ते बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की नजीकच्या कालावधीमध्ये तीव्र श्वसन विकार हे सारखे रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलेलं आहे. बोईसर व वसई ग्रामीण क्षेत्रात मुख्यत्वे करून ही लक्षणं दिसत आहेत. येथील बोईसर येथील एक रुग्ण 2 खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जाऊन बरे न वाटल्याने 3ऱ्या खाजगी दवाखान्यात अत्यवस्थ अवस्थेत पोहोचून त्याचा मृत्यू झाला. मृत्यू परीक्षात सदर रुग्णाची कोरोना बाधा झाल्याचे निदर्शनास आले. वसई तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील असाच एक रुग्ण अत्यवस्थित अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी पोहोचला, त्याची सद्यस्थिती गंभीर आहे. त्याचप्रमाणे विक्रमगड कार्यक्षेत्रातून एक रुग्ण विविध खासगी रुग्णालयामध्ये तसेच स्थानिक भक्त यांच्याकडे जाऊन आला, त्याची ही परिस्थिती गंभीर आहे आणि या सगळ्या बाबींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खासगी वैद्यकीय व्यावसायिक शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच जनतेने जागरूक राहणे आवश्यक आहे असं डॉक्टर कैलास शिंदे यांनी केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रात आरोग्य यंत्रणामार्फत सारीचं सर्वेक्षण करणे तसेच जिल्ह्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर ह्या जोखमीच्या व्यक्तींना निरीक्षणाखाली आणण्याकरता तालुकानिहाय नोंदणी त्वरित पूर्ण करून घेण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना वाढतोय अशा वेळेस गावातील नागरिकांनी सजग राहणे गरजेचे. म्हणजे खरं कोणाला ताप आला असेल, कोणाला सारीची लक्षणं दिसत असेल तर तात्काळ आरोग्य यंत्रणेकडे जाणं गरजेचं आहे. आणि ते जर गेलं तर काय होतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला मोठ्याच पडायचं बघायला मिळालं. खरं तर क्वारंटाईन करतानाच गावातील लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या घरामध्ये दोघांना ताप येतो आणि त्या मुलीला ताप येतो असं स्पष्ट सांगितलं होतं. त्याच्यानंतर ती दवाखान्यात गेल्यानंतरही तिला उलट्या होत होत्या आणि आजार शेवटच्या स्टेजला पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले, मात्र ते उपचार लागू पडले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. आज पूर्ण तालुक्यामध्ये संतापाच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त होत आहेत. दुसरी जी घटना आहे ती खरिवली गावातील. ही जी आशा वर्कर आहे यांना गावातील लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही वसई तालुक्यात जाऊ नका, तरीही त्या जात होत्या आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या पतीने सकाळी तिकडे नेऊन सोडलं. म्हणजे इथे काही कळवलं नव्हतं, मात्र आरोग्य यंत्रणा माहीत पडल्यानंतर आज खरिवली गावामध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे काळजी घेण्याचं आणि जवळजवळ खरिवली गावातील काही परिसर हा कंटेनमेंट झोन हा जाहीर केलेला आहे.